Hello students, today we are going to start our fourth topic. The topic is types of sentence. The types of sentence म्हणजे नेमके काय आहे ते आपण बघूया. There are four types of sentence. चार प्रकारचे सेंटेन्स असतात. एक फर्स्ट असतं असर्टिव सेंटेन्स, त्यानंतर सेकंड असतं इम्पेरेटिव सेंटेन्स, थर्ड आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, आणि फोर्थ आहे इंट्रोगेटिव सेंटेन्स. त्यात आपण फर्स्ट बघणार आहोत असर्टिव सेंटेन्स. असर्टिव सेंटेन्सला डिक्लेरेटिव सेंटेन्स असं पण म्हणतात. आता असर्टिव सेंटेन्स म्हणजे काय किंवा डिक्लेरेटिव सेंटेन्स म्हणजे काय? अ डिक्लेरेटिव और असर्टिव सेंटेन्स स्टेट्स अ फॅक्ट, ओपिनियन और आयडिया. असं सेंटेन्स की ज्याच्यामध्ये एखादं फॅक्ट, एखादं जे वास्तव आहे ते सांगितलेलं असतं, किंवा एखादं ओपिनियन आहे, कुणाचा सल्ला आहे, किंवा कुणाचं सजेशन असेल, किंवा कुणाचं मत असेल ते त्यामध्ये मांडलेलं असतं, किंवा एखादी कल्पना असेल ती त्याच्यामध्ये मांडलेली असते, असं जे सेंटेन्स असतं त्याला डिक्लेरेटिव किंवा असर्टिव सेंटेन्स म्हणतात. द सेंटेन्स स्टेट्स अ फॅक्ट, ओपिनियन और आयडिया. आयडिया, ओपिनियन किंवा फॅक्ट ज्या सेंटेन्समध्ये सांगितली जाते त्या सेंटेन्स काय असतं? असर्टिव असतं. आता मोस्ट ऑफ द सेंटेन्स जे असतात ते डिक्लेरेटिव असतात किंवा असर्टिव असतात. आता डिक्लेरेटिव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काहीतरी सांगितलं आहे, विचारलं नाही आहे, किंवा तिचे जिथे कुठलं एक्सप्रेशनही नाही आहे, असं एक्सप्रेशन नसलेलं सेंटेन्स, एखादं सिम्पल स्टेटमेंट आहे ते, अशा स्टेटमेंटला काय म्हणायचं? डिक्लेरेटिव किंवा असर्टिव सेंटेन्स असं आपण म्हणतो. आता अ डिक्लेरेटिव सेंटेन्स इज फॉलोड बाय अ पिरियड. आता इथे एक पिरियड सांगितलेला असतो याच्यामध्ये, जो सांगितलेला असतो, विचारलेला नसतो, जो फिक्स असतो, जो बदलणारा नसतो, किंवा जिथे कुणाच्या तरी निर्णयाची किंवा कुणीतरी काहीतरी ॲक्शन घेण्याची किंवा एखादी घटना घडण्याची वाट बघितली जात नाही, जे घडलं आहे किंवा जे वास्तव आहे ते त्या सेंटेन्समध्ये मांडलं जातं, तिथे काय त्याला आपण काय म्हणतात? डिक्लेरेटिव और असर्टिव सेंटेन्स. अ असर्टिव सेंटेन्स इज फॉलोड बाय अ पिरियड, जिथे एखादा पिरियड सांगितलेला असतो किंवा इट वॉज फॉलोड बाय द पिरियड. द सेंटेन्स वी स्टेट अ सिम्पल स्टेटमेंट आर कॉल्ड ॲज असर्टिव किंवा डिक्लेरेटिव किंवा स्टेटमेंट सेंटेन्स. एक स्टेटमेंट असतं, जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे, जिथे कसली वाट बघितली जात नाही किंवा जिथे क्वेश्चन वगैरे विचारलेला नसतो, एखादी गोष्ट आहे जी सरळ सांगितलेली आहे, जी सरळ वाक्यामध्ये सांगितलेली आहे, जिथे कुठले एक्सप्रेशन नसतात, एक्सप्लेनेटरी सेंटेन्स नसतं किंवा इम्पेरेटिव नसतं किंवा इंट्रोगेटिव, हे कुठलंही नसतं, जे जिथे सरळ स्टेटमेंटमध्ये काहीतरी गोष्ट मांडली आहे, काहीतरी वास्तव मांडलं आहे, अशा सेंटेन्सला आपण काय म्हणतो? असर्टिव सेंटेन्स. जे काहीतरी असर्ट करतं किंवा डिक्लेअर करतं, म्हणजे एखादा निर्णय आणि तो सांगितला आहे त्याला स्टेटमेंट असं म्हणतो. एखादं स्टेटमेंट आहे, कुणीतरी असं काहीतरी बोललं आहे आणि ते स्टेटमेंट ते फायनल आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे, असं सेंटेन्स म्हणजे डिक्लेरेटिव किंवा असर्टिव सेंटेन्स. त्याचं एक्झाम्पल बघू. आता असर्टिव सेंटेन्स किंवा स्टेटमेंट कुठले कुठले आहेत ना, त्याचे आपण एक दोन एक्झाम्पल बघूया. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. पॅरट इज अ ब्युटिफुल बर्ड. पॅरट इज अ ब्युटिफुल बर्ड. पॅरट इज ब्युटिफुल, पॅरट सुंदर आहे, हे डिक्लेअर केलं आहे, कोणीतरी सांगितलं, याच्यामध्ये बदल होणार आहे का? पॅरट इज अ ब्युटिफुल बर्ड हे एक स्टेटमेंट आहे, हे कोणीतरी सांगितलं, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. मोहन प्लॅन अ टूर. मोहन प्लॅन अ टूर. मोहनने एक टूर प्लॅन केली, ही घटना घडली आहे, ही घटना फायनल आहे, काहीतरी डिसिजन त्याने घेतलं आहे, ते फायनल आहे, त्याच्यावर कुणाचंही काहीही ऑब्जेक्शन वगैरे नसणार आहे किंवा कुणाला काही विचारलेलं नाही आहे. हे स्टेटमेंट त्याने, हे स्टेटमेंट आपण सांगितलं आहे, पण ते फायनल आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही बदल नंतर होणार नाही आहे. म्हणून हे काय आहे? दोन्ही आपले पॅरट इज अ ब्युटिफुल वर्ड अँड मोहन प्लॅन अ टूर, हे काय आपले असर्टिव सेंटेन्स.
आता ॲक्च्युली असर्टिव सेंटेन्स इज अन ॲडजेक्टिव ॲडजेक्टिव इन इंग्लिश. हे एक इंग्लिश लँग्वेजमधलं ॲडजेक्टिव आहे. ॲडजेक्टिव म्हणजे काय? द वर्ड डिस्क्राईब द स्टेट ऑफ अ पर्सन हू इज इन्क्लाइंड ऑर ट्रेन टू असर्ट हिमसेल्फ बोल्डली ऑर कॉन्फिडेंटली. काय सांगितलं आहे? द वर्ड डिस्क्राईब द स्टेट ऑफ अ पर्सन हू इज डिक्लाइंड ऑर टेंड्स टू असर्ट हिमसेल्फ बोल्डली अँड कॉन्फिडेंटली. आता इथे एखादी गोष्ट सांगितली जाते, पण फक्त ती गोष्ट कशी सांगितली जाते? सरळ सांगितली जात नाही, ती काय बोल्डली किंवा कॉन्फिडेंटली एकदम आत्मविश्वासाने ती गोष्ट सांगितली जाते किंवा मांडली जाते. म्हणजेच काय? असर्टिव सेंटेन्स सपोज आपण घेतलं, पॅरट इज अ ब्युटिफुल वर्ड, हे कॉन्फिडेंटली सांगितलं गेलं आहे. हे इथे विचारलं नाही आहे किंवा याच्यामध्ये शक्यता नाही आहे किंवा ही गोष्ट अशी घडणार आहे किंवा अशी घडेल किंवा हे असू शकतं असं आपण काही म्हटलं आहे का? पॅरट विल बी ब्युटिफुल असं आपण म्हटलं आहे का? पॅरट इज ब्युटिफुल वर्ड, तो सुंदर आहे हे बोलते आणि कॉन्फिडेंटली सांगितलं आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल नंतर होणार नाही आहे. म्हणजेच इथे काय सांगितलं आपण? द वर्ड डिस्क्राईब द स्टेट of a person who is inclined or trained. आता ज्या पर्सनने हे सांगितलं आहे ते किती कॉन्फिडेंटली आणि ते किती बोल्डली सांगितलं आहे हे आपण स्टेटमेंट थ्रू शो करतो. स्टेटमेंटमध्ये हे शो केलेलं असतं की त्या पर्सनने जे काही सांगितलं आहे ते कोणत्या पद्धतीने सांगितलं आहे बोल्डली. आपण अगोदर काय म्हटलं होतं? आपण जसं क्वेश्चनमध्ये एक्सप्रेशन असतं, एक्सप्लॅनेशनमध्ये एक्सप्रेशन असतं, तसं इथे काय? एक्सप्रेशन आहे पण ते स्लाईट आहे, पण ते कसं आहे? बोल्ड आणि कॉन्फिडंट आहे. The word describe the states of a person who is inclined or tends to assert himself boldly or confidently. आता जे स्टेटमेंट आपण सांगितलं किंवा जी गोष्ट आपण बोल्डली आणि कॉन्फिडेंटली सांगितली ती आपण स्वतःलाही सांगितली असू शकते किंवा समोर कुणीतरी व्यक्ती आहे, समोर कुणीतरी पर्सन आहे किंवा कुणीतरी अजून जास्त लोक आहे, एकापेक्षा जास्त लोक आहे, त्यांनाही सांगितलेली असू शकते. ही असं पर्टिक्युलरली एकाला सांगितली, दोघांना सांगितली की स्वतःला सांगितले की दुसरं कोणाला सांगितले हे आपण पर्टिक्युलरली सांगू शकत नाही. अन असर्टिव पर्सन इज सेल्फ अश्युअर ऑर कॉन्फिडन्स. आता असर्टिव पर्सन जो असतो म्हणजे स्टेटमेंट सांगणारा जो असतो, काय म्हटलं आहे आपण? असर्टिव पर्सन म्हणजे स्टेटमेंट सांगणारा किंवा ज्याने स्टेटमेंट केलं आहे, जो काहीतरी माहिती सांगतो आहे, जो कॉन्फिडेंटली काहीतरी माहिती सांगतो आहे, तो कसा पाहिजे? सेल्फ ॲश्युअर्ड पाहिजे. म्हणजे त्याला त्या आपण तो जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीची त्याला खात्री पाहिजे किंवा तो कॉन्फिडंट पाहिजे, आत्मविश्वासू पाहिजे. तो जो सांगणार आहे त्याच्यावर त्याचा विश्वास हवा किंवा तो जे सांगणार आहे ते बरोबर आहे हे त्याला पटवून देता आलं पाहिजे. असर्टिव पर्सन कसा हवा? सेल्फ ॲश्युअर्ड ऑर कॉन्फिडंट. ही मे ॲग्रेसिव्हली प्लेस हिज पॉईंट ऑफ व्ह्यू बिफोर समवन. आता त्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्याला जे सांगायचं आहे ते त्याने ॲग्रेसिव्हली त्याला सांगता आलं पाहिजे. दुसरं कोणी सांगण्याच्या अगोदर त्याला आपली गोष्ट जी आहे ती त्याला कॉन्फिडेंटली असेल, ॲग्रेसिव्हली असेल किंवा समोर त्याला पटेल अशा भाषेमध्ये त्याला ती मांडता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे, की जेणेकरून समोरच्याला ती गोष्ट पटेल, समोरच्याचा त्या गोष्टीवर विश्वास नक्की बसेल अशा प्रकारे त्याला ती गोष्ट मांडता आली पाहिजे. तर तो असर्टिव पर्सन. आता ॲसिरेटिव हा शब्द वेगवेगळ्या अजून भाषेमध्ये वेगवेगळ्या शब्दामध्ये सुद्धा आपण मांडू शकतो. आता ॲसिरेटिव म्हणजे ॲग्रेसिव्ह पण आहे, जसं ॲसिरेटिव त्याला आपण ॲग्रेसिव्ह पण म्हणू शकतो. जसं आपण बघितलं ॲसिरेटिव सेंटेन्स, डिक्लेरेटिव सेंटेन्स, तसंच त्याला इम्फॅटिक पण असं म्हणतात, फोर्सफुल पण म्हणतात, then self confident, self assured, self confident, self assured, किंवा firm, confirm, एखादी गोष्ट confirm आहे, fix आहे, म्हणजे firm. त्यानंतर forward,
फॉरवर्ड पण तुम्ही त्याला म्हणू शकतात, पुशी पण म्हणू शकतात, त्यानंतर इन्सिस्टंट पण म्हणू शकतात, इन्सिस्टंट किंवा प्रेसिस्टंट, एखादी गोष्ट जो एकदम प्रभावीशाली मानू शक मांडू शकतो तो प्रेसिस्टंट किंवा इन्सिस्टंट. प्रेसिस्टंट किंवा प्रिझर्विंग पण म्हणू शकतो. प्रिझर्विंग म्हणजे त्याने जी गोष्ट मांडली ती गोष्ट तशीच राहील याची तो काळजी घेतो. प्रिझर्व म्हणजे आपण काय, प्रिझर्व म्हणजे काय, जपून ठेवणे वगैरे असं आपण म्हणतो. तसंच जी गोष्ट त्याने मांडली ती गोष्ट तशीच असावी कारण ती गोष्ट खरी आहे हे त्याला माहीत आहे आणि म्हणून ती गोष्ट त्याने पुढेसुद्धा तशीच असावी असं त्याने फील करणं किंवा असं त्याने कॉन्फिडंटली सगळ्यांसमोर मांडणं म्हणजे प्रिझर्विंग. अँड ॲसर्टिव्ह इज द ॲडव्हर्ब फॉर्म ऑफ द वर्ड ॲसर्टिव्ह अँड ॲसर्टिवनेस. ॲसर्टिव्हली आता हे आपण काय केलं आहे, हे आपलं जे वर्ड आहे ॲसर्टिव्ह, तर याचा ॲडव्हर्ब फॉर्म कुठला आहे, ॲसर्टिव्हली. ॲसर्टिव्हली हा झाला आपला ॲडव्हर्ब फॉर्म. आणि याचा नाउन फॉर्म कुठला आहे आपला, ॲसर्टिवनेस हा झाला नाउन फॉर्म. ओके, तर अजून काही एक्झाम्पल बघूया आपण त्याच्या. सपोज मदुराई इज अ टेम्पल सिटी. मदुराई इज अ टेम्पल सिटी. मदुराई हे मंदिरांचं शहर आहे जिथे खूप मंदिरं आहेत. जे हे ही फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. याच्यामध्ये आपण काय दाखवलं आहे, फॅक्ट दाखवली एखाद्या सिटीची. आता मदुराई ही आपण इथे सिटी घेतली आणि तिथे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, काही इट इज अ टेम्पल सिटी, तिथे मंदिरं खूप जास्ती प्रमाणात आहेत म्हणून त्याला काय ओळखलं जातं, मंदिरांचं शहर म्हणून त्याला ओळखलं जातं. हे वास्तव आहे, जे तिथे आहे, जी रियालिटी आहे ती याच्यामध्ये दाखवली आहे. म्हणून हे झालं आपलं ॲसर्टिव्ह सेंटेन्स. सेकंड, गांधीजी इज द फादर ऑफ अवर नेशन. काय म्हटलंय, गांधीजी इज द फादर ऑफ अवर नेशन. आता गांधीजी आत्ता आहेत का, नाही, पण ते तेव्हा होते, तेव्हापासून ते काय फादर ऑफ द नेशन. म्हणून हे आपलं काय ॲसर्टिव्ह सेंटेन्स, जिथे फॅक्ट सांगितले पण जी ऑलरेडी घडून गेली आहे.